दाखवतो माझे भाऊ आहे, डोंगरे भाऊ माझे भाऊ आहे, काय काय नव्हे घेऊन पावतो. कोण बाबा तू कोण आहे कोण? अरे आयुष्य आमचं गेलं तर शिवसेनेमध्ये आमचे 38 वर्ष आम्ही घालवलेले, तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय. तो आमदास मला सांगितलं आमचं काय, तुम्ही हे समजू नका राजकारणामध्ये कधी काही घडतं. आमदास मला फोन केला म्हणून आयला ते बाहेर डोक्याच्यावर झाली, म्हणजे काय झालं. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावर ही खालच्या शब्दात टीका केली होती. त्याला सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जशास तसं प्रत्युत्तर दिले. संजय शिरसाट यांनी माझ्याबद्दल सुमार विधान केलं, त्यांचा लेकी बाळींकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांसमोर आलाय, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांचा समाचार घेतला. संजय शिरसाटांनी माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचं माध्यमांकडून समजलं. इतरांच्या लेकी बाळीकडे आई किंवा बहिणीच्या नात्यानं बघण्यासाठी अंगीशील पारमिता असावी लागते. सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट यांच्यासारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. अन ज्याच्या ठाई शील पारमिता नाही ती व्यक्ती बाळासाहेबांचा अनुयायी तरी असू शकते का, असा प्रश्न उरतोच. उलट पक्षी शिरसाट यांच्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकी बाळींकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीनं बरबटलेली आहे याचाच त्यांनी पुरावा दिलाय. म्हणूनच मला शिरसाट यांच्या बोलण्याचा राग आला नाही, उलट स्वतःची वैचारिक लायकी दाखवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.